नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ग्रुप सी म्हणजे गट क याचा पेपर ॲनालिसिस पाहणार आहोत. आणि या ॲनालिसिसमध्ये आपण करंट अफेअर हा पहिला सेक्शन पाहणार आहोत, त्यानंतर जिओग्राफी इकॉनॉमी हे सेक्शन पाहणार आहोत. तर डायरेक्टली माझ्याकडे आत्ता जो सेट आहे तो परीक्षेचा ए सेट आलेला आहे. आणि या ए सेटमध्ये आपण जो पहिले प्रश्न आलेले आहेत 15 क्वेश्चन्स आहेत ते करंट अफेअरचे आलेले आहेत. आपण करंट अफेअरचे इथे अनालिसिस सुरू करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेऊयात. 2021 ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न काय विचारलेला आहे, ब्रिक्स फिल्म फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हा प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि धनुष. 2021 परत ते लक्षात आहे, 2021 प्रश्न आलेला आहे. आणि याच उत्तर जे आहे ते तुम्ही असुर ही मूवी बघितलेली असेल. असुर या मूवी मध्ये फार्मर फादर अँड सन चा रोल हा एकाच पर्सनॅलिटीने केलेला आहे. आणि याच्यासाठी त्यांना ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे धनुष. म्हणजे याचं आन्सर काय येणार, धनुष. पहिल्याचं आन्सर आहे 4 धनुष. दुसरा प्रश्न आहे, 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्समॅन पदक आहे हे प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ कोण आहे हा प्रश्न आहे. न्यूज मधला प्रश्न आहे, 2022 सालचा विचारलेला आहे. याच आन्सर जे आहे ते आहे प्रोफेसर दीपक धर. हे आन्सर आहे प्रोफेसर दीपक धर. हे जे भौतिक शास्त्रज्ञ आहेत हे फर्स्ट इंडियन्स आहेत की त्यांना बोल्ट्समन हा पदक प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रश्नाकडे आपण वळूया. थर्ड प्रश्न आहे, टोकियो 2020 कशाबद्दल विचारलेला आहे. टोकियो 2020 प्रत्यक्षात ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये झालेली ही स्पर्धा. आणि या पॅराऑलिम्पिक्स गेम्स मध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे. तुमच्या लक्षात असेल तर टोकियो जी ऑलिम्पिक झालेली आहे त्याच्यामध्ये इंडियाने म्हणजे भारताने टोटल 19 मेडल जिंकलेले आहेत. ओके, 19 मेडल जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये 5 गोल्ड, 8 गोल्ड, 8 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. कुठे? टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. आणि या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके जिंकणारी महिला कोण आहे, तर त्यांचं नाव आहे अवनी लेखराव. यांनी 2 पदक मिळवलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊयात, येरवडा जे पुण्याचं मध्यवर्ती कारागृह आहे त्या कारागृहामध्ये 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे काय सांगितलेली आहे, क्रेडिट स्कीम कुठली चालू करण्यात आलेली आहे प्रिझनर साठी कुठे, येरवाडा जेलमध्ये. त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सहानुभूती योजना, आगे बढो योजना, बँक फॉर प्रिझनर्स आणि जिवाळा योजना. याच्यामध्ये क्रेडिट स्कीम कुठली चालू करण्यात आलेली आहे, तर भारतामध्ये फर्स्ट येरवाडा जेलमध्ये ही क्रेडिट स्कीम चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे लोन स्कीम चालू करण्यात आलेली आहे आणि त्याचं नाव आहे जिवाळा. की जे प्रिझनर्स आहेत ज्यांना 3+ इयर्स जेलमध्ये झालेले आहेत अशा प्रिझनर्ससाठी ही योजना आहे. आणि अशा प्रिझनर्सला 50,000 पर्यंत लोनसाठी ही स्कीम चालू करण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन, त्याला आपण काय म्हणतात, GODT, या संस्थेच्या 2021 अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात -1 क्रमांक आहे. ओके, महत्त्वाची न्यूज आहे. न्यूज मध्ये असलेला प्रश्न आलेला आहे, याचं आन्सर एक्सपेक्ट मी करतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं आन्सर आलेलंच असेल, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचा जगात याच्यामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे. कशामध्ये? डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन मध्ये. पहिला नंबर आहे USA, दुसरा नंबर आलेला आहे चायनाचा आणि त्या खालोखाल भारताचा हा 3रा नंबर म्हणजे तृतीय नंबर आलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ओके, बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक निमसदाई पुर्जे आहेत. यांनी K2 हे जे शिखर आहे ते विंटर मध्ये सर केलेलं आहे आणि या K2 विंटर मध्ये आलेल्या एक्सपिरियन्स किंवा त्यांना ज्या अडथळे आले, डिफिकल्टी आल्या, त्यावरती त्यांनी बियॉन्ड पॉसिबल ओके हे बुक लिहिलेलं आहे. म्हणजे याचे लेखक कोण आहेत, निमसदाई पुर्जा. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. याचे पर्याय दिलेले आहेत जलसंधारण, मृदा संधारण, वायू प्रदूषण आणि मत्स्यपालन. ओके, अमृत सरोवर जी मोहीम आहे ती कधी इस्टॅब्लिश झालेली आहे किंवा कधी चालू झालेली आहे, तर पंचायत राज जो डे आहे, पंचायत राज दिवस असं म्हणतो आपण, तो कधी आहे, 24 एप्रिल 2022 रोजी आहे आणि त्या दिवशी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत सरोवर ही मोहीम स्टार्ट झालेली आहे. याचं एम काय आहे, तर डेव्हलपिंग रिजनरेटिंग 75 वॉटर बॉडीज इन ईच डिस्ट्रिक्ट ऑफ द कंट्री. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये 75 वॉटर जीवित केल्या पाहिजे, हे याचं एम आहे. मग हा जो कशाशी संबंधित आहे हा पर्याय, तर याचा आन्सर आहे वॉटर कंझर्वेशन. ओके, ही अमृत सरोवर मोहीम जी कशाशी संबंधित आहे, तर वॉटर कंझर्वेशन साठी संबंधित ही मोहीम आहे. त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालील पैकी कोणती विधाने बिनचूक आहेत. बिनचूक म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, बरोबर आहेत. ओके, पहिला ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने चालू केलेली आहे, तर ही योजना 2019 मध्ये दिल्ली सरकारने चालू केलेली आहे. म्हणजे फर्स्ट रॉंग आहे, भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो असं नाही. भारताचा 60+ अडल्ट आहेत हे याच्यामध्ये फक्त भाग घेऊ शकतात. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत भेट द्याव्याच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर आहे, अयोध्येचा याच्यामध्ये समावेश करण्यामध्ये आलेला आहे. म्हणजे याचा आन्सर हे थर्ड आहे, ते राईट आहे, फर्स्ट सेकंड रॉंग आहे. ओके, इथं आपल्याला बरोबर विधाने ओळखायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त सी बरोबर आहे. आन्सर मध्ये असं आहे का कुठे, आपण पाहणार आहोत. आन्सर मध्ये ए अँड बी, ए अँड सी, फक्त बी अँड सी आणि वरील सर्व हे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे आलेला तो कॅन्सल होण्याची शक्यता आहे. ओके, या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवा, कारण हा इथे व्यवस्थित डिक्लेरेशन किंवा क्लेरिफिकेशन असं दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा क्वेश्चन मोस्टली कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान. ओरांग जे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आलेले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे. ओरांग राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे, तर वन हॉर रहिनो म्हणजे एक शिंगी गेंडा यांच्यासाठी हे उद्यान फेमस आहे. आणि हे उद्यान कुठे सिच्युएटेड आहे, तर हे उद्यान आसाम मध्ये सिच्युएटेड आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, तर याचं आन्सर हे आसाम हे याचं आन्सर येणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण, 10वा, योग्य कथने किंवा कथन ओळखा असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आहे भारत मध्य एशिया शिखर परिषदेबाबत. भारत पहिली भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली. सेकंड आहे तजाकिस्तान उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेमध्ये उपस्थित होती. दोन्ही जे आहे दोन्ही राईट आहे, म्हणजे याचा आन्सर जे आहे ए आणि बी दोन्ही. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण, मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालील कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीती आयोगाचा उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन आहेत राजीव कुमार, रमेश चंद, त्याच्यानंतर जयंती घोष आणि सुमन के बेरी. याच्यामध्ये सुमन के बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम जो आहे त्याला आपण युवा विज्ञानी कार्यक्रम असं म्हणतो, या नावाने विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे. तर याचं आन्सर जे आहे ते आहे इस्रो. इस्रो ही जी संघटना आहे, ओके, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही संघटना आहे, ही यंग मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम हे ऑर्गनाइज करत असते.
त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, हानिकारक कायदे हटवा सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम आहे? महत्वाचा प्रश्न आहे ही जी आहे तर शून्य भेदभाव दिवसाची म्हणजे झिरो डिस्क्रिमिनेशन डे ह्या डेची ही थीम आहे. हानिकारक कायदे हटवा सशक्त करणारे कायदे बनवा. नेक्स्ट आपण बघणार आहोत भारतीय अवकाश संशोधन संस्थे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष म्हणून डॅश यांच्या जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन इस्रोचे अध्यक्ष कोणाला बनवलेलं आहे? हे आहे जे विक्रम साराभाई स्पेस स्टेशन आहे, आपण लॉन्च व्हेकल स्टेशन असं म्हणतो, याचे ते पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. यांचं नाव आहे डॉक्टर एस सोमनाथ. आता ते इस्रोचे अध्यक्ष बनलेले आहे म्हणजे असा जे आन्सर आहे ते डॉक्टर एस सोमनाथ हे येणार आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? काय विचारलेलं आहे पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने? ओके, तर याचं जे आन्सर आहे तर ऑपरेशन रेड रोज हे याचं आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो पंजाबचा स्पेशली महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटचा विचारलेला आहे म्हणून मुलांना थोडासा डिफिकल्ट गेलेला हा पर्टिक्युलर क्वेश्चन आपण विचार करता. तर हे जे आपण आज बघितलेलं आहे ते संपूर्ण करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत ग्रुप क एक्झाम मध्ये हे बघितलेले आहेत. मोस्टली हे वन लायनर क्वेश्चन्स आहेत आणि इझी टू सॉल्व्ह असे क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे मी अशी आशा करतो की मुलांना हे सर्व क्वेश्चन जवळपास सोपे गेले असतील. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पोर्शन आहे इंडियन पॉलिटिक्सचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.